श्री अधिक मास महात्म्य अध्याय सविसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम जय, जय, जय अनाथनाथा सगुण स्वरूपा कृपावंता ग्रंथारंभी प्रार्थितो समर्थ चरणे माथा भावार्थ दिनाथा म्हणा की तुझला तरी काय नमाते ते विसरला शरिपूर्वा मजला हे काय तुझला उचित

आता श्रोते सज्जन हो एका भाविक संपूर्ण एका, एका ग्रंथ उपेक्षिता निजमणी ग्रंथ तरी केचा प्रांत यादर्थ इतिहास श्रेयच्युत अनुवाद लक्ष्मी तो भावार्थ संपूर्ण श्रोते हो करा श्रवण लक्ष्मी ते बदलासे नारायण श्रवण धारा લક્ષ્મીતે વદે નારાયણ જે કતિ ભાવે કરુણ તયા ચે પાપ હન ન પડતી એસે વાક્ય તયા ચેપે કોણ પક્ષુલા ઉપણ દશા હોય તો આય કાવ્ય સાવકાશ પૂર્વે વીરભાહુ રાજેશ્વર મહીમંડળી કીર્તિ અપાર પરમા ધાર્મિક અતિ ઉદાર દાન શુર પ્રતાપી सगुण स्वरूप ईश्वर संपन्न सर्व राया माजी श्रेष्ठ मान आप्त वर्ग प्रजानन चिंतती कल्याण रायाचे ऐसा भूप सर्व गुणी मंडित विवेकी जैसा वरिष्ठ सत्य सैन्या जयाची अपरिमित प्रजा पाळित स्वधर्मेशी विवेकी जैसा वशिष्ठ सत्य सेना जयाची अपरिमित प्रजा पाडित स्वधर्मशी तयशी भार्या रुगवती सती नाम जान यशोमती उभयताजी अत्यंत प्रीती असे निश्चित जानपा यवन गर्वन अशे असे गर्विष्ट लावण्या माजी असे श्रेष्ठ प्रधान रायाचा धर्मिष्ट अति स्नेह काजी राज्यभार चालवी नेटक धाक ज्यांचा सर्वांशी देखा स्वधर्मसी अतिविवेका विवेका दे का पापाते तया राज्याचा मंत्री चतुर तेथे यथा न्याय चाले राज्यभार तया देशी अन्य विचार नगडे साचार निर्धरेशी असे असता जाना राजपत्नी सर्व गुणे बंडित न स्वरूप जाणे पसरवणे आकर्षित मन मेनारायाचा सदा सर्वदा विषयासक्त पाहि दान धर्म किंचित नेने काही वपुभूषण ते सर्व काळ देशे सायासी ऐशी ते राजभार्या जाण कदाही न करी धर्मदान तीर्थ तीर्थपर्वणी गंगा स्नान करिमाण्य सर्व पुरोहित सांगतात त्रासले बहुत कदाही न करी तो दानव्रत पहा हि अनुकूल त्वरित नाही हित धर्मावरी या ते पुत्र असती दोन सुभाऊ शतभाऊ नामे जाण तेही स्वरूप मंडना गुण घडे एकदा मलमासाची संधी प्रधानश्री करुणयावधे मने राजश्री ते मनी साधुनिया वेळ श्री निघे तात्काळ परम झाले शेवत वेळ राजश्री ते दर्शनी दर्शनाची धरुण लालसा बेटी पातली ते मलासा सुंदरपणे तिची वयसा शिबिख माझी आरुढे धुती स्वामिनी ते, प्रधान भार्या पातळी दर्शना ते अशी एकदाची मात सामरे तामिनी ते ते धरुणी निजहस्त की बैसविती झाली निजमंचकी एरी स्वभावे तेजा विलोकी तव पुरता देखत इंद्रभुवना ऐी रम्य सदन रत्ने विखुरली चौकडून सूर्यप्रवेश मान शोभे सदनात येचे ते अलंकार युक्त सुस्वर सो हसे नटत पयोधर सर्वदा उडी झाकीत अचळ सरसावित वेळोवेळा अपार ते सदा साधारता सर्वेशी काय ओल तेवा वचनाशी न हाले न पातिया ऐसे देकुने ते प्रधानजाळा मंजुळ वचने राजभार्या

या लागे राजशे आयुष्य तव आपले नाही नाईद आपण व्रता ते सकळ पदार्थ अनुकूल धर्म करू सर्व काळ सौभाग्य वर्धन होय सकळ पुत्र आणि कलदृषी तव आज्ञे माझी भूपती वरी तयाची दयाची तो कदाही हिविना तुझा व्रती करिता दान पद्धती यथाक्रमे ऐसे तिच्या उत्तरा बोले ते राजद्वारा अभिरुणी वचनामृत सारा बोले सुंदर मने एके हो गुणवती बाहे कैसे दान कैसे व्रत पाही कोण या देही फळ काही आचरुणी आता आचरावे व्रताते ते फळ पुढे प्राप्त होते देव देईल म्हणून संकल्पाते आशांत ऐसा आचरावा जरी नेमा तरी कवन झाले पुढील जन्म काय उडवेल नेन कर्मा पाहून या धर्म कोणाला દાન ધર્મ કરવજ મૃત્યુ પાણી સન્માન કોના પરતલે હૃદય કષ્ટ વાવે કાય ઉને કે ભગવંતે સર્વ અનુકૂળ હૈમાં એક નિરો ભામિની ધન માગાવે હરિ સર્વ સંપત્તિ અનુકૂળ ઘરી પુત્ર માગો ઈચ્છા તરી તરી સતી પુત્ર દોગે તે સગુણ સંપન્ન સર્વ ગુણી મંડિતપૂર્ણ વર્તતી વચના કદાચ માન્યતા સર્વજની જય જયકી મી સ્વરૂપ સુદર અંગના સ્વરૂપ અભિમાન ના માની કોના માજી આશ્વર્યપડે ઇન્દ્રઠેંગના મી ના સદા સર્વદા મજા લાગે નપો પુ स्वयंगी प्राण वचना लागे माझ्या नृपेंद्र तो परमप्रिती अम्हा वयता ऐसा माझा सदा येथे व्रत प्रभावीची वार्ता काय भगवंता मागावे आता व्रत आचरावे कोणी तेही ऐकपा कहाणी सदा पिढीले जे दरिद्रे करुणी व्रत याने करावे अन्न वस्त्र मिळे किंचित अपोटी नाही जयाची संतती त्याने करावे पै व्रत आणि कमात वधारी व्याधीयुक्त असता शरीरी तयाने जपावा हरी हरी एकचे पुत्र संसारी तोही नायके पित्रांचे सदा सर्वदा काळ माता पिता देशी सर्वता अशी अवस्था तयाने व्रता जरावे व्रत रथात संपूर्ण मणी हेतु हाची पूर्ण व्हावा माझे कल्याण करावे म्हणणा व्रत हे तरी श्री हरी कृपे करुणी पाहे सर्व अनुकूल मज लागी वाहे मज नशेची उपासना काही व्रत प्रभावे साधनिये आयशी तिची वचनाची झाली नुपंगना कोणी जावे तीर्थाटना कष्ट जाना शिररा ते अमृत आयशी तिचे वचन हिरी तृण समान जेवी अमृत कुंभिन्या होणा उकरड्या ओती अभागी जेवी एका दिसत बुद्धी सांगता तो तव नायकीची तत्वता मग तया पस्तावा होता कुसकुशी मना माझी तैसा प्रकार येते झाला नायके शिकविल्या बोला भिरवणिया सती गुणवतीला अपायाला वाट कैसे असो होणार ते का सुखे ऐसे मानविया निके आज्ञा घेऊन के तात्काळी केनवती गृहाते पातळी तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभी झाली व्रता गुणी यथापूर्वक भावार्थमणी चक्र पाणी आराधित असे एरीकडे यशोमती सती भोग समायी नृपती अवध समाचार तया प्रती सांगती आदरीशी नभे उत्तरण देता तयाला संपादित झाला भोग वळा तव अपूर्व लागे शैलीला कठोर शब्द न सहावे मानवी ते मग तु तव साक्षात अनंत जाने सर्वांचे हूण वृथा ठेवली सरवणी कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लागत क्षण राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण शांत नव्हे जाण ज्वर पै अत्यंत अंगी प्राण जाऊ पाहे वाढता भागताची जगे नप भेगे पातला पुत्र ही धावितले वेगे साधिंदा पातले निजांगे दास अपार वेगे पातले वेगे त्या बहुता परी उपचार करिता झाला नपवर औषधी देता नव्हे वरे अधिकाधिक अधिका व्यथा झाली તયા ગાબરે નગરવાસી પુરસ્ફોટ હૃદય શબ્દ ન પુત્રાશી દાસ દસ દસ તવ તો મંડના પ્રધાન પાય શ્રી સહિત આલાવ દુઃખ તે પારસ નહી સમજાવી કોની કોના શાંત વિતા મંડના પ્રધાન હોગે ન રાવેપનંદન રાયા ચે અશ્રુપૂર્ણ દેખે પ્રધાન નિજન पर पल्लवे समस्तांते प्रय शांत केले तेथे तव गुणवती प्रधान भारत गृहाते पातळी निवारुणी सकळ श्रियांचा मेळा आपणा पातळी यशोमती जवळा निवारुनी या सकळ दुःख कल्लोळा उपचार केला बहुतेने तितुग्या माझी काय झाले राजयोषितेने अवलोकिले तव गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखले निजने हरिंद्रा कुंकुम लिवने माता शिंदुर सुशोभित अंजन घालवणे नयने देखे भामिनी रायाचे मुखी तांबल असे रंगला अलंकारे मंडित झाली राजे विल्लाळा देखूनी कंपळा घाली मग बोले राज योषिता कोणा काळा शृंगारकरिता करिता सकडी का शिवक वस्ता याला जान असे तरी उठे आता येतो नि जाई आपल्या सदने आली शृंगार सावरणी दर्शनाला गुणी माझी ऐसे वदता ती दिशे काय तेथे स्वामी निखादिता न चाले तेथे दुज्यांचे राजा कोपला प्रजाती पाही सर्व संपत्ती लुटिता होई तेथे दुज्याचा उपाय नाही नाव नावाई दिशे असो कोपारुढ राज दा उठली प्रधान भार्या स्वगृहा पातळी लवला सखे युक्त अंतरे येरी कडे उपसंदरे भू संकेत अवसरे न लागे अत्याधारी पाचारी जवळ के म्हणे काही पाहिले कौतुक का हिरु म्हणे नाही देखिले सम्यक ती म्हणे भोळे क नेना कौतुक स्त्रियांचे मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करीता शोक प्रधान श्री गुणवंती देख आली निशंक का शृंगारुणी काही दुःख वाटे तिचे म्हणे विपरीत म्हणा माझी करणे म्हणून आली शृंगारुणी लज्जा म्हण वाटे सेवक मी स्वामिनी हा भावन असे तिचे म्हणे ऐशी तो सेवकाची करणे नायक काने स्वामी ऐसे बोलविले नृतरा धुज त्यागिले राजसुंदरा एकुणी कांतीच्या उतरा झाला संचार ते परम की तो भूपती एकोणीस स्त्रीची वचनोक्ती अनुसराला अक्रियगती त्याची पद्धती अवधारा जो श्री बुद्धी लागला तो सर्वे श्री बुडाला तो पायी पडी भला नशेची तवर आहे क्रोधे भरून प्रधान तो मंडण पायी शुंखला दृढ घालून गृह लुटून पैनेले तयाची सकळ संपत्ती आणि झाला भूपती प्रधान दंडीला ते ही ख्याती नगरा माझी प्रकटली पहा प्रभूचे कैशी विंदाना चाले जो सक्रिय करून તયાવરી અપાયતી જાના પરિધર ટાણ ન સોડા ગુણવતી આચરતા વ્રત બરવી પ્રધાન કરોડી સ્રતા સર્વ ધન પરી ન કંટાળી તિચે મન મને વ્રત ન હોતા પૂર્ણ કેવી ટાકુ મધ્યાંતરી વ્રથ આચિરે સાયાસી રથન થકડલા રાયાસી મગ બોલાઉ પાઠવી લેદાસ પતિ વ્રતે સાધીના नप जो पाह विलो कोणी तवंकार कामिनी कामिने कुंकुमयुक्त शोभिते वदनी नप म्हणे सत्य जायोभित नवे दुःख कालत्रयी मग क्रोध युक्त होय ते ठेविले ते चिठाई ठेविले असे निर्धार परितेदही ना सोडी व्रता नित्य आचार्य प्रधान कांता तव एके दिनी प्रधान तत्वता झाला बोलता श्री ते, ते, ते

माझी कर्मरेषा पूर्ण पायी झाल्या शुंकडा बंदन वयता पुन्हा दुःख भोगू मज करिता तुती पाहि उदय ये उत्तर देते समये शाही निवारिता हे नात चिंता ना किजे निजमणी विश्वंभर चक्र पाणी आदर त्रिभोणी जयाचा दयाचीही सर्व सत्ता त्रिलोक्य पालिता जाणे सर्वांची मनोगता हिताहिता सर्व हि तरी दृढ भाव तयाच्या पायी निवांत राहिले उदय आठवणी आशेषशाही तोची सर्व निवारेल ऐशे सतीचे नेमवचन इकोणी स्वस्त राही प्थ मनी धरण करी संपूर्ण व्रत पै होता व्रताची संप्रता मग मज आठव झाला तत्वता कोणे येऊ पाहता आता ना करिता व्रता कोणीही ऐसे जाणून अंतरी स्वप्न जागृत केले नपकेशरी पकेशरी तया ते व्रता झाला वैखरी अवधारी सुंदरी ते चितो स्वप्ना माझे राय ते पाहि जागृत केले ते समय मूर्ख सावधा आता होई बोलत काय ते एक विना अपराध तत्वता कारागृही राखिले उभयता प्रदान आणि त्यांची कांता तरी अन्याय कोणता तयाचा ते गुणवंती परमसज्ञान ते प्रबोधी यशोमती लागुण मलमास व्रताचरण आचरण जाणवता ते ना आणि ता निजमणी केली व्रताची हिडणी तया योगे ज्वर अद्भुत सदने कष्टे होत तव जाया गुणवती भावार्थ करून व्रत करती झाली आपणा भेटीस येता तुझ्या कांतीने विपरीत म्हणे भावले ते तव सदैव सुवासिनी संभ्रमे करीत सौभाग्य खाणे कज कुमकुमा ते स्वीकारवणे पातली सदने तुझ्या ते तव देखतामणी शोव पावली कामणी तुतेव भासवणे होणे विपरीत करणे घातले बंधने उभयता तरी तेथे अन्यान्य केवता अथवा विचार न करीन उपनाता पूर्व लोटून तत्वता बंदे उभयता कारागृही ते गुणवती पुण्य पुण्यलेश तिचे ते घडला जरी मुक्त करी उभयताला देवणी धनाला सर्व हे इतुके करी सत्व राहता सन्माने बोळावी उभयता हे जरी न करशील गुणाता तरी आत्महता पावशील असे स्वप्नी सांगो ना शेषाई गुप्त झाले ठाईचे ठाई राव जागृत होता हृदय माणी नवाय अद्भुत मग घाबरेपणे ते वेडी स्वप्न सांगे स्त्री जवळी एकता हि चकाटली अंधरी इकडली निजुन मग म्हणे जी नुपनाता तया ते सत्वर मुक्त करा आता नाहीतरी बरी ना दिशे अवस्था होईल गाता पुलिया ऐसे एकताची वचन दचकले रायाचे मन मग तैसा बंदी शाळे येऊन उभय गुण शुंकळा मुक्त केला कांती सहित घराविला नूतन वस्त्र देता झाला कारभार व पिला मागवते वस्तू जात सर्वैते ते अर्पणा केले साचे बरुनिया नम्र वाचे सर्व स्वाते क्षमा माघे गुणवती सती परम मंगळा राव नमस्कारे वेळ वेळा राव बाजे तेही आराम वाटला परिकंठ दाटला सग मोची नमस्कारी लिसते काय ना बोलवेची बुडते करी अपराधाची शांती नवल ती अनुपम्य ऐसे मलमात व्रत ऐसे मलमास व्रत मग त्या आचरती उभयता सगळं सौभाग्य सहित झाली प्राप्तता येते मग नागरिकवाशी सकळ व्रत करते झाले अचळ नगरी काड वेळ नुष्काळ कदाही ऐसे हे मलमास व्याख्यान आहेरिता काय झाले कथन कैसे केले निवेदन सत्य जान बामिनी हे तो जे अर्थांतर बरवा श्रोती अधिक निवेदिला आघा न तरी हे हिळसाव प्रत्यय घ्यावा लोकांतरी येथ पद्यवणाचे सम्यात मनोर शुद्ध विरचित षड विष्वमंतोमोध्याय हा विसंत गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री कृष्ण षड विष्वम मंतोध्याय गुडहाती गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व अध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा